बाळाने एकदा सॉलिड फूड चालू केल्यावर त्याच्या ब्रेकफास्टसाठी म्हणा किंवा तुम्ही लंच डिनरमध्ये पण ही रेसिपी त्याला देऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी 1 वर्षाच्या वरील मुलं आहेत त्यांच्यासाठी मी ते मध टाकलेलं आहे, आणि 1 वर्षाखालील मुलांना जर तुम्हाला हे द्यायचं असेल तर स्वीटनेससाठी तुम्ही त्याच्यात बनाना किंवा कोणतंही फ्रूट्स ॲड करू शकता. हेल्दी अँड डिलिशियस रेसिपी आहे.